नमस्कार, एचपी लाईव्हच्या या आरोग्यविषयक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आणि आजच्या या चर्चेमध्ये आपण चर्चा करणार आहोत पॅलिएटिव्ह मेडिसिनविषयी. नेमकं हे काय आहे, ते त्याचा काय फायदा होतो हे जाणण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर ऋचा पाटील. यांच्याबद्दल सांगायचं तर यांना अमेरिकन कॅन्सर सोसायटीने पुरस्कार देखील दिलेला आहे. आणि का फार थोडे डॉक्टर याच्याविषयी असतात आणि वसईत आपल्या ह्या डॉक्टर आहेत, आपण चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार या चर्चेमध्ये. सुरुवातीला आम्हाला सांगा, हे पॅलिएटिव्ह मेडिसिन नेमकं काय आहे? आमच्या दर्शकांना याच्याबद्दल माहीत नाही, इव्हन मलाही माहीत नव्हतं नेमकं काय आहे ते. अगदी बरोबर. पॅलिएटिव्ह मेडिसिन ही खूप जुनी ब्रांच आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप वर्ष म्हणजे दशकांपासून हे असल्यामुळे तिकडे अवेअरनेस आहे. इंडियामध्ये आता गेले 7-8 वर्षापासूनच ह्याचे डॉक्टर्स ट्रेनिंग होत आहेत. आम्ही असे मूठभरच डॉक्टर आहोत. पॅलिएटिव्ह मेडिसिन म्हणजे नेमकं काय? पॅलिएटिव्ह मेडिसिन म्हणजे प्रशामक विभाग असं म्हणतात त्याला हिंदी किंवा मराठीमध्ये. तर ह्याच्यामध्ये असं असतं की जे मोठे आजार असतात, टी बी म्हणा, कॅन्सर म्हणा, एच आय व्ही किंवा एखादी हार्ट लिव्हरचे क्रॉनिक पेशंट ज्यांचे ट्रीटमेंट खूप वर्षानुवर्ष चालते, अशा पेशंटचे तर हाल होतातच, शिवाय त्यांच्यासोबत फॅमिलीसुद्धा थकून जाते. अशा वेळेस पेशंटला आजाराच्या ट्रीटमेंट सोडून त्यांना बाकी बरीच सपोर्टिव्ह केअरची गरज पडते. आणि पॅलिएटिव्ह मेडिसिन ही स्पेशालिटी अशी आहे जी ह्या सगळ्या गरजांची देखरेख करते, पेशंटला पेन फ्री आणि सिम्पटम फ्री ठेवते. तुम्हाला अमेरिकन कॅन्सर सोसायटीने पुरस्कार दिलेला, कधी हा मिळाला त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने 2021 जगभरात 2 डॉक्टरांना पॅलिएटिव्ह मेडिसिनसाठी हा पुरस्कार दिला, त्यातली मी एक. आणि एक दुसऱ्या डॉक्टर जी आफ्रिकाची होती तिला हा मिळाला. डेव्हलपिंग कंट्री जी आहे इंडिया, अशा कंट्रीमध्ये पॅलिएटिव्ह मेडिसिन ही अशी ब्रांच आहे आणि आपल्या देशात ही उपलब्ध नसल्यामुळे ह्या पॅलिएटिव्ह मेडिसिनच्या क्षेत्रात बऱ्याच पेशंट्सचा आपण ट्रीटमेंट केली, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आपण चांगली केली. आणि हे रेकॉग्नाइज करण्यासाठी अमेरिकन कॅन्सर सोसायटी हा पुरस्कार दरवर्षी देते डेव्हलपिंग कंट्रीजसाठी. म्हणजे एखाद्याला कॅन्सर झाला असेल तो 4th स्टेजला आहे, कधी कधी डॉक्टर सांगतात की आता उपाय नाही, तुम्ही घरी आराम करा, मग त्या तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय मेडिसिन देतात की त्याला काय आणि त्याने त्याला काय फील होतं? अगदी बरोबर. तर जेव्हा अशी स्टेज असते जेव्हा डॉक्टर सांगतात की आता ह्या आजार तुम्ही ट्रीट करू नका, पेशंटची काळजी घ्या, पॅलिएटिव्ह मेडिसिन एक्झॅक्टली हेच करतं. आपण पेशंटला पूर्ण एक सर्वांगीण ट्रीटमेंट देतो, आपण पेशंटसोबत पेशंटच्या फॅमिलीसुद्धाही समजून घेतो. आणि बऱ्याच वेळेस असे पेशंट येऊ शकत नाहीत, लास्ट एजचे पेशंट, ह्यांना आपण घरीसुद्धा होम केअर टीम पाठवून त्यांची तिकडे घरीसुद्धा ट्रीटमेंट करतो, त्यांच्यावर गोळ्या, उपचार, इंजेक्शन जी गरज असेल तशी करतो. आणि पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ वाढवतो. क्वांटिटी तर कोणाच्याच हातात नसते, पण क्वालिटी ऑफ लाईफ आपण चांगली करतो. कधी कधी माणसाचा शेवट येतो आणि डॉक्टरने सांगितलं तुमच्याकडे 2-4 महिने. पेशंटला जेवढा मानसिक आधाराची गरज असते तेवढाच तुमचा देखील आधार लागतो, त्यावेळी हे उपयोगी पडेल. अगदी अगदी. आम्ही फॅमिलीला ह्याचीच काउन्सिलिंग करतो की ह्यावेळेस पेशंटला डॉक्टरपेक्षा फॅमिलीची गरज आहे. तर अशा वेळेस फॅमिलीने स्वतःच्याही इमोशन्सला कसं सांभाळावं, पेशंटचे रिॲक्शन्स जे असतात, इमोशनल रिॲक्शन, त्यांना कसं सांभाळावं, आणि ॲट द सेम टाईम एक पीसफुल गुड बाय, एक पीसफुल एक्झिट फ्रॉम दिस वर्ल्ड अँड एंट्री इन टू द अदर वर्ल्ड, हे कसं आपण ती जर्नी करावी हे आम्ही त्यांना मार्गदर्शन देतो. यामध्ये काय एज क्रायटेरिया आहे की कोणीही येऊ शकतं असं काय? कोणीही येऊ शकतं. अगदी आमच्याकडे 3-4 महिन्यांच्या बाळापासून तर 70-80-90 वर्षाची लोकंसुद्धा फक्त ह्या पिरियडसाठी सुद्धा येऊन ट्रीटमेंट घेतात. औषध उपचार तुम्ही कसे करतात? म्हणजे गोळ्या औषधे देतात की काय सल्ला देतात की थोडं त्याचं मॉरल हे करण्याचा म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न करतात? बरोबर. तर पॅलिएटिव्ह मेडिसिनमध्ये होलिस्टिक केअर म्हणतो आम्ही. होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण. तर त्याच्यामध्ये पेशंटचे फिजिकल सिम्पटम्स, इमोशनल गरजा, स्पिरिच्युअल नीडसुद्धा आम्ही ह्या शक्य तितक्या आम्ही कम्प्लीट करायचा प्रयत्न करतो. अशा हे करण्यासाठी आम्ही त्यांना गोळ्या, इंजेक्शन आणि लागेल तसे इमोशनल सपोर्ट देतो. मग हा काय कोर्स असतो का, एवढ्या महिने केला पाहिजे की त्याचा जोपर्यंत त्याचा पूर्ण शेवट होतो तोपर्यंत करायचा, काय पिरियड असतो? आपण आजाराची ट्रीटमेंट करत असो किंवा नसो, सपोर्टिव्ह केअर देणं खूप गरजेचं आहे. जरी आपण आजार ट्रीट करत असेल तरीही आणि नसेल करत तरीही शेवटपर्यंत. जर तुम्हाला कोणाला भेटायचं असेल या औषध उपचारासाठी तर तुम्ही कुठे अवेलेबल आहात? मी वसईमध्ये योग्यम हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असते, कार्डिनल ग्रेशियसमध्ये असते, आणि बुधवारी मी बोरिवलीला असते. खरोखरच छान माहिती या एपिसोडमधून आपल्याला मिळालेली आहे, कारण कधी कधी काही आजार असे असतात की असाही असतात, सहन होत नाही.
आणि माणसाला मानसिक आधारापेक्षा डॉक्टरच्या आधाराची गरज असते आणि हा आधार देण्याचं काम डॉक्टर ऋचा पाटील हे करतील. आणि आपलं भाग्य म्हणजे एवढा मोठा अवॉर्ड मिळालेला डॉक्टर हे तुमच्या आमच्या वसईतला आहे, त्यामुळे तुम्हाला जर या आजाराविषयी किंवा या औषधोपचारासाठी काही संपर्क करायचा असेल डॉक्टर ऋचा पाटीलांना संपर्क करू शकता. आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही जर ओपन करून तुमची संपूर्ण माहिती भरली तर ही डॉक्टर ऋचा पाटील यांच्यापर्यंत जाईल आणि ते देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. अशाच नवनवीन माहितींसोबत आणि बातम्यांसोबत आपण भेटत राहणार आहोत. सध्या इथेच थांबतोय. HP Live साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.